नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, पालकांनो आणि शिक्षकांनो, इयत्ता चौथीच्या इतिहासामध्ये आपण शिवाजी महाराजांविषयी माहिती समजून घेत आहोत. त्यांनी केलेले पराक्रम हे गोष्टींच्या स्वरूपात समजून घेत आहोत. आपण प्रतापगडावरील पराक्रम या धड्यामध्ये जसं बघितलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कसा पराभव केला, त्याच्याच पुढे आज आपण शरथीने खिंड लढवली हा धडा समजून घेणार. या धड्यामध्ये बाजी प्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाची गोष्ट सांगितली आहे. चला तर मग आपल्या आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, या पाठामध्ये बाजी प्रभू देशपांड्यांविषयी आपण माहिती घेणार. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा पराभव केला आणि त्याचबरोबर त्यांनी पन्हाळा हा किल्ला जिंकला. छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळा किल्ला जिंकला हे समजताच आदिलशहा प्रचंड संतापला. आदिलशहानी त्याचा सरदार सिद्दी जोहर याला पन्हाळा किल्ला जिंकून घेण्यासाठी पाठवलं आणि तसंच आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी म्हणून सिद्दी जोहर बरोबर होता फाजल खान. म्हणजे सिद्दी जोहर आणि फाजल खान हे दोघेही पन्हाळगडावर चाल करून आले. छत्रपती शिवाजी महाराज हे पन्हाळगडावर होते. सिद्दी जोहरनी चारही बाजूंनी पन्हाळगडावर वेढा घातला. छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं की पावसाळा सुरू होताच सिद्दी जोहर हा वेढा सैल करेल आणि आपल्याला गडावरून निसटता येईल. पण विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, झालं उलटच. जसा पावसाळा सुरू झाला तसा सिद्दी जोहरनी पन्हाळा किल्ल्याला घातलेला वेढा हा अधिक मजबूत केला, अधिक घट्ट केला. पन्हाळगडावरील जी काही रसद होती, जी काही शिदोरी होती, म्हणजे जो काही अन्नधान्याचा साठा होता, तो साठा देखील संपत आला होता. सैनिकांना काय खायला द्यायचं असा मोठा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांसमोर पडला होता. आणि आता पन्हाळावरनं सुटायचं हा एकच मार्ग सिद्दी जोहरच्या वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना दिसत होता. आपण शिवचरित्रामध्ये नेहमीच बघत आलोय की छत्रपती शिवाजी महाराज हे गनिमी काव्याचा वापर करायचे. कारण का शत्रूचं सैन्य हे नेहमी संख्येनं मोठं होतं, ताकदीनं मोठं होतं आणि आपल्या स्वराज्याचं सैन्य हे संख्येने कमी होतं, पण सगळे लढायला आणि शत्रू बरोबर युद्ध करायला नेहमी सज्ज असायचे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी युक्तीचा वापर करायचं ठरवलं, गनिमी काव्याचा वापर करायचं ठरवलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी असा निरोप पाठवला की आम्ही सिद्दी जोहर यांना शरण येणार आहोत. सिद्दी जोहरचे सैनिक असेही इतके दिवस पन्हाळगडाला वेढा घालून आणि पहारा देऊन थकले होते. जशी ही बातमी सिद्दी जोहरच्या सैन्यामध्ये पसरली की छत्रपती शिवाजी महाराज शरण येणार आहेत, तसं त्यांनी नाच गाणं मजा मस्ती करायला सुरुवात केली. आणि याच परिस्थितीचा फायदा घेऊन छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळावरून निसटणार होते आणि पन्हाळावरून निसटून ते जाणार होते विशाळगडावर. यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी एक तंतोतंत योजना आखली. ती म्हणजे पन्हाळा किल्ल्यावरून दोन पालख्या बाहेर पडणार. एका पालखीमध्ये स्वतः खुद्द छत्रपती शिवाजी महाराज असणार आणि एका पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखीच वेशभूषा धारण केलेला किंबहुना त्यांच्या सारखाच दिसणारा एक मावळा असणार. हा दुसरा मावळा जो होता तो होता शिवा काशिद. हा शिवा काशिद हा दिसायला हुबेहूब शिवाजी महाराजांसारखा होता. त्यामुळे अशा दोन पालख्या पन्हाळगडावरून बाहेर पडणार. छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी ही अवघड वाटेने जाणार आणि शिवा काशिदच्या पालखीत बसणार होता ती पालखी जाणार सोप्या वाटेने. जेणेकरून सैनिकांना जरी पालखी सापडली तरी शिवा काशिदची पालखी सिद्दी जोहरच्या सैनिकांना सापडेल आणि शिवा काशिद पकडला जाईल आणि त्या वेळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज सुखरूप विशाळगडाकडे पोहोचतील अशी संपूर्ण योजना होती. ठरल्याप्रमाणे दोन्ही पालख्या बाहेर पडल्या. छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी अवघड वाटेने विशाळगडाकडे पूज करत होती आणि शिवा काशिदची पालखी ही सोप्या वाटेनं विशाळगडाकडे पूज करत होती. जसं योजना आखली होती त्याचप्रमाणे सिद्दी जोहरच्या सैनिकांना शिवा काशिदची पालखी सापडली. शिवा काशिद हा सिद्दी जोहरच्या सैन्याच्या हाती लागला आणि त्या सैन्याला वाटलं शिवाजी महाराजच आपल्या हाती लागले. ह्या आनंदात शिवा काशिदला त्यांनी सिद्दी जोहर पुढे उभं केलं. त्या सगळ्या गोंधळात सिद्दी जोहरच्या हे लक्षात आलं की शिवा काशिद हे खरे महाराज नाहीयेत. छत्रपती शिवाजी महाराज हे
आधीच निघून गेलेत, पळून गेलेत, निसटून गेलेत. त्यामुळे त्याला जेव्हा हे कळलं तेव्हा त्याला प्रचंड राग आला आणि त्यांनी त्याचं सैन्य हे छत्रपती शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी पाठवलं. छत्रपती शिवाजी महाराजांना घोडखिंड पार करून विशाळगड गाठायचा होता. आता छत्रपती शिवाजी महाराजांनी घोडखिंड कशी पार केली आणि ते कसे विशाळगडावर पोहोचले हे आपण व्हिडिओच्या दुसऱ्या भागामध्ये बघूया. त्यामुळे व्हिडिओचा दुसरा भागही तुम्ही नक्की बघा. धन्यवाद.